मुगाची चिक्की बनवायला आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते बघून घेऊया। इथे मी एक वाटी पांढरे तीळ घेतलेले आहेत, त्याच वाटीने मी एक वाटी चिक्कीचा गूळ घेतलेला आहे, कारण की आपल्याला ही चिक्की बनवायची थोडी क्रिस्पी आणि कडक असते। आणि नंतर इथे मी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे, 3 मोठे चमचे मी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे। शेंगदाणे भाजून सोलून आणि मग त्याला मी आवडदोवड कूट करून घेतलेला आहे मिक्सरमध्ये। थोडंसं आपल्याला 2 चमचे तूप लागणार आहे, ड्रायफ्रुट्स ऑप्शनल आहेत, मी इथे पिस्ता घेतलेला आहे चॉप करून, आणि थोडंसं केसर हेही ऑप्शनल आहे। पहिल्यांदा आपण तीळ भाजून घेऊया। आता इथे कढई ठेवलेली आहे, कढई आपली थोडी गरम झालेली आहे, त्यात मी आपले एक वाटी तीळ टाकते आणि हे मीडियम गॅसवर आणि बारीक गॅसवर, मीडियम ते बारीक गॅसवर आपण हे छान परतवून घ्यायचे आहे। थोडासा त्याचा कलर बदलला पाहिजे, पण आपण हे हलवत राहायचं आहे कारण की पटकन आपले तीळ करपू शकतात। 2 ते 3 मिनिट झालेले आहेत, तुम्ही बघू शकता छान असा कलर आलेला आहे, किंचितसा आपला कलर बदललेला आहे आणि आपले तीळ भाजलेले आहेत। आता हे आपण गॅस बंद करून हे आपण काढून घेऊया आणि थंड करून घेऊया। ती आपण भाजून घेतलेले आहेत, आता हे आपण काढून घेऊया आणि थंड करून घेऊया। ती भाजून घेतलेले आहेत, आता आपण पाक तयार करूया। इथे मी तूप घेतलेला आहे 1 चमचा आणि त्यात आपण गूळ टाकून घेऊया। गूळ इथे मी बारीक चिरून घेतलेला आहे, तुम्ही किसून सुद्धा घेऊ शकता। आणि मीडियम गॅसवर आपण गूळ वितळवून घेऊया। मीडियम गॅसवर छान आपण गूळ वितळवून घ्यायचा आहे आणि त्याला छान अशी उकळी आली पाहिजे। थंडीमध्ये तीळ आणि गुळाचा हा जो चिक्की आहे, ही जी चिक्की आहे ही खूप पौष्टिक असते आणि ही पटकन होते। बघू शकता छान फेस आलेला आहे। 1 मिनिट अजून आणि मग आपण हा पाक आपण चेक करूया। एक तारी पाक वगैरे काही करायचा नाही आहे, आपण छान हा व्यवस्थित चेक करूया। बघू शकता आपला पाक आता आपण चेक करूया। इथे मी पाणी घेतलं आहे आणि त्यात आपण थोडा गूळ टाकलेला आहे आणि मग 1-10 सेकंदांनी आपण तो चेक करायचा आहे। व्यवस्थित बघा असा एक गोळा तयार झालाय आणि तो तुटतोय सुद्धा। आता आपला पाक तयार आहे। आता त्यात मी शेंगदाण्याचा कूट टाकून घेतेय आणि आपण जे तीळ भाजलेले होते ते टाकून घ्यायचे। आणि हे पटकन हलवून घ्यायचंय, ही प्रोसेस आपल्याला पटकन करायची। गॅस आता मी बंद केलेला आहे आणि हे व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचंय। आता मी एक बटर पेपर घेतलेला आहे, त्याच्यावर आपण हे मिश्रण टाकून घ्यायचंय। तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर तुम्ही एक ताट घेऊ शकता, त्याला तुम्ही व्यवस्थित तूप लावून घेऊ शकता। इथे मी लाटणा घेतलेला आहे, तुमच्याकडे लाटणा नसेल तर तुम्ही वाटी सुद्धा घेऊ शकता, त्याला आपण व्यवस्थित तूप लावून घ्यायचंय आणि मग हे आपण लाटून घ्यायचंय। तुम्हाला जेवढी पातळ पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही जरा लाटून घेऊ शकता। आपण आता ही थापून घेतलेली आहे, त्याच्यावर मी थोडेसे ड्रायफ्रुट्स टाकून घेते। थोडंसं आपण इथंच आता आपण थोडं केसर टाकून घ्यायचं आहे। छान केसरनी आपल्याला गार्निशिंग मस्त दिसते आपल्या तिळगुळाची। आणि आपण आता हे जरा, मी इथे पिझ्झा कटर घेतलेला आहे आणि आपण ह्या वड्या पाडून घ्यायच्या। गरम असतानाच करायची ही प्रोसेस। तुम्ही हवे त्या शेपमध्ये अशा वड्या पाडून घेऊ शकता। आणि आता ह्यात मी स्पेशल इफेक्ट म्हणून इथे मी गुलाबाच्या पाकळ्या ह्या बारीक चॉप करून घेतलेल्या आहेत, हे गार्निशिंगसाठी टाकून देते टाकतीये। त्यांनी छान असा इफेक्ट येतोय। आणि हे थोडंसं मी आता परत हे वाटीच्या साहाय्याने थोडं थापून घेते, म्हणजे आपले जे ड्रायफ्रुट्स केसर आणि हे गुलाबाच्या पाकळ्या आहेत त्या छान वडीला चिकटतील। तुम्ही बघू शकता तिळगूळ आपला छान तयार आहे। थोडंसं आपण हे थंड करून घ्यायचं आहे, म्हणजे तो छान सेट होईल आणि मग आपण ह्याच्या वड्या व्यवस्थित काढून घेऊया आणि प्लेटिंग करून घेऊया।